मित्रांनो, तर आज आपण जाणार आहे ब्रह्मास्त्र बघायला. मी ब्रह्मास्त्राबद्दल खूप रिव्ह्यू ऐकलेत. म्हणजे कोण म्हणतंय की भाई बॉलिवूडची किस्मत बदलणार आहे, कोण म्हणतंय की बाबा ठीक ठाक आहे, कोण म्हणतंय की भंगार पिक्चर आहे. तर आज बघणार आहे जाऊन की 300 रुपयाला वरती ठरतोय का. आपण 300 रुपये देतोय त्यांना, पण त्या वानाने पिक्चर आहे का नाही. तर आज गँग घेऊन जाणार आहे. चला तुम्हाला आज प्रॉपर रिव्ह्यू सांगतो एक प्रॉपर, की आज तुम्ही बघाय जा का नका जाऊ. चला आता कॅमेरा बंद होणार आहे. आतमधलं काय तसं पण शूट करता येणार नाही, स्पॉइलर तर अजिबात भेटणार नाही, त्याचं टेन्शन घेऊन आणि रिव्ह्यू एक नंबर रिव्ह्यू देतो आम्ही तुम्हाला बाहेर आलो. चला आतमध्ये जाऊ मग. 2 hours later. तर आता जस्ट आम्ही ब्रह्मास्त्र बघून आलोय. खरं सांगायचं झालं तर त्यांनी ना पहिला 10-15 मिनिटात जो व्हिडिओ आहे ना भाई, म्हणजे पिक्चर आहे ना भाई, एक नंबर. कॅमियो जो आहे ना तो एक नंबर आहे. साऊंड वाजतंय तिथं भरकर, इकडे सेलिब्रिटी काहीतरी बोलतात. आणि नंतर भाई लव्ह स्टोरी घातली. पॉझिटिव्ह पॉईंट बोलायचं झालं तर फक्त आणि फक्त VFX स्टोरी पण नाही एवढी खास, क्लायमॅक्स डील नाही, म्हणजे बॅलन्स पण नाही म्हणतात, पूर्ण बॅलन्स पण नाही. ठीक आहे म्हणजे मूवी इतका नाही. लव्ह स्टोरी भाई त्यांनी पाऊन तासाची लव्ह स्टोरी वाढवली. 2 तास 40 मिनिटाचा पिक्चर आहे ना, त्यात पाऊन तासाची फक्त आणि फक्त लव्ह स्टोरी, फक्त लव्ह स्टोरी, बाकी काही नाही. 2 वेळा घुसबं मारलं, पहिलं एक कॅमियो आहे त्यावेळेस आणि दुसरा म्हणजे नागार्जुन सर. बस 2 वेळा घुसबम झाल्यात, एवढंच बाकी सगळं. आमची पोरं बघायला लागली तर 300 रुपये देऊन जर पिक्चर घेऊन आला असता तर पैसे बघायला घेतला असतं. दरवेळेस शिवा वरडलेलं ती की आम्हाला वाटायचं ती म्युझिक वाजते त्या कार्टून वाल. हातों में बिजली, पैरों में हवा, शक्ति का पुतला है शिवा शिवा. बाकी काही नाही, स्टोरी लाईन नाही धर्मा प्रोडक्शन याचा तर चष्मा उघडून बघायला लागलं की बाबा जाग आहे का, असं गप नाही लागत पडलं होतं. काय सांगायचं ना, काही 300 रुपयाला वरती नाही. ऋषी जर पिक्चर तुम्हाला कोण फुकाट दाखवायला आणत असेल तर या स्वतः पैसे घालून त्या पिक्चरला येऊ नका. पहिलं 10 मिनिटाचा जो कॅमियो आहे ना तेवढाच बेस्ट आहे, नाही तर बाकी काही नाही. शेवट फक्त ना म्हणजे मिडलला नागार्जुन सरांचा एक हे, 2 वेळेस घुसबम झाले, बाकी काही नाही पिक्चर मध्ये. शेवट तर धर्मा प्रोडक्शन इतकी खान केली ना, असं सगळं पडतंय तो उड्या मारत चाललाय. नको चांगला असं मला वाटते. अजून यायचेच का पार्टीला? आम्ही उभे 40 रुपये झालोय म्हणून, नाही तर आम्ही 300 रुपये देऊन जर का आलो असत्या पिक्चरला, या माणसाने ना जीव घेतला असता माझा. जा मग 300 रुपये देऊन, 300 रुपये देऊन येऊ नका. या माणसामुळे आम्ही 40 रुपयात पिक्चरला आलो, तर मी 300 रुपये देऊन पिक्चरला आलो असतो ना, मी यांच्याकडून 300 रुपये अख्खा वागायला घेतला असतो. OTT वर आलो बघा, लव्ह अँड थंडर 200 रुपये. स्कीम हा स्कॅमर माणूस आहे साला. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. बाबा जी की बूटी. आता जस्ट आम्ही बाहेर आलोय मॉलच्या. जैसे जन्नत में रहती है, देखती है सबको वैसे, जैसे सब खूबों से भी है.
पावसाला सुरुवात झालेली मुसळधार पाऊस पुण्याचा. पुण्यात पावसाचं खूप खतरनाक काम झालं. आमचे कार्यकर्ते थांबल्यात पुला घाली. तर अशा पद्धतीने पावसाने तपार आमचं हालहाल केले, सगळी भिजून आल ती. आज मी हे दोन तीन दिवसानंतर शूट करतोय. तर एकंदरीत आम्ही 40 रुपयात मूवी पाहिला, तरी पण पोरं पस्तावल्यात की नको जायला होतं. आता 75 वाल्याला बघू, दुसऱ्या पिक्चरला जाऊ, पण 40 रुपयेसुद्धा देऊन आम्हाला वाटतं की वर्थ नाही एवढा. कारण VFX आहेत, फक्त VFX आहेत. स्टोरी पण ठीक आहे, एवढी पण काय खास नाही. पण त्यांच्या लव्ह स्टोरीमुळे ना पुढे ॲक्शन सीनला पण एवढं काय वाटत नाही. हे उगाच आपलं स्क्रीनवर काहीतरी चालू आहे म्हणून बघायचं, तसं झालं आहे. पण कॅमियोजला भाई एक नंबर. हे जवानी हे दिवानी म्हणणंच बाहेर नाही पडले अजूनही. कसं व्हायचं काय माहिती. पण एक बरं आहे की रिमेक नाही केला, काहीतरी नवीन घेऊन आल्यात. अशी आशा करू आपण की अजून पुढं काहीतरी चांगलं येईल. धन्यवाद PVR आम्हाला 5 तिकीटं फुकट दिल्याबद्दल. आम्ही ह्याला जर पैसे घालून गेलो असतं तर मग काय करणं होतं, मग काय करणं होतं आमचं. असे स्क्रीन पुढं कानाखाली हाणून घ्यायला लागले असते की माझं चुकलं की मी पैसे देऊन आलो याला. चालतंय मग, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये परत. बाय बाय.